नाशिक रोड पोलिसांची यशस्वी कामगिरी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी विशाल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार रेकॉर्डवरील वरील घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार राहुल दिलीप धोत्रे वय बावीस वर्ष राहणार देवी रोड ईदगा मैदानाजवळ सिन्नर हा खर्जुल सर्कल सिन्नर फाटा परिसरामध्ये आलेला असून त्याच्याजवळ बंदुकी हत्यार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती त्यानुसार नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील व तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांना सदर ठिकाणी पाठवून संशयित आरोपी ताब्यात घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या सदर सूचनांप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी खर्जुल सर्कल येथे जाऊन साध्या वेशात सापळा रचला सदर ठिकाणी सराईत गुन्हेगार राहुल दिलीप धोत्रे हा मोटरसायकलवर आला असता त्यास पोलीस पथकाने पकडण्याचा प्रयत्न केला असता सदर आरोपी पळून जाण्याचा प्रयत्नात असताना त्याचा पाठलाग करत मोठ्या शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेतले त्याची अंगजडती घेतली असता एक गावठी कट्टा व तीन जिवंत कारतूस व पल्सर मोटरसायकल असा ऐकून एक लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात कलम एकाहत्तर दोनशे बावीस भादका तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील गुन्ह्याचा तपास सोमनाथ जाधव हे करीत आहेत आरोपी राहुल नाशिक रोड व सिन्नर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त दीपक पांडे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन विजय खरात व सहाय्यक पोलिस आयुक्त विभाग चार डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांचे नाशिक रोड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पोलीस निरीक्षक गुन्हे गणेश नायदे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे पोलीस हवलदार अनिल शिंदे पोलीस हवालदार मनोहर शिंदे पोलीस नाईक विशाल पाटील पोलीस नाईक अविनाश देवरे पोलीस नाईक विष्णू गोसावी राकेश बोडके केतन कोकाटे कुंदन राठोड सोमनाथ जाधव सागर आडणे यांनी पार पाडली नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक